चला विद्यार्थी मित्रांनो आपण नफा तोटा हे प्रकरण पाहतोय तर या प्रकरणात नफा तोटा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळे लोक आपला दैनंदिन जीवनातून पैसे कमवतात आणि ते त्यांचा उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या वस्तू बाहेरून बाजारातून खरेदी करतात व बाजारातून खरेदी करत असताना ते एखाद्या व्यवसायकाकडे जातात दुकानदाराकडे जातात आणि त्यांच्याकडनं त्या वस्तू विकत घेतात आणि ती वस्तू छापील किमती ती वस्तू विकत आणतात आणि ती वस्तू आपल्याला छापील किमतीवर देतात आणि त्या पद्धतीने मग आपण आता या दुकानदारांकडनं यांच्याकडे आलो होतो आपण तर यांच्याकडनं आपण नोटबुक घेतली आणि ती नोटबुक आपण त्यांच्याकडनं घेतल्यानंतर मग त्यांनी आपल्याला ती छापील किमतीनुसार जे 30 रुपयाला तर ती आपल्याला छापील किमतीनुसार 30 रुपयाला आपल्याला दिली आणि मग त्यांनी ती वस्तू खरेदी करताना 30 रुपयाच्याऐवजी जी छापील किमतीपेक्षा कमी दराने त्यांनी घाऊक व्यापाऱ्याकडनं ती वस्तू खरेदी केलेली असते आणि ती वस्तू मग आपण त्यांच्याकडनं घेतो अशा प्रकारे त्यांना आपल्याला या वस्तूवरती वस्तूच्या विक्रीवर त्यांना नफा मिळतो कोणाला नफा मिळतो त्या दुकानदारांना मिळतो आणि मग ते आपण वस्तू घेऊन मग घेतो आणि त्याचा उपयोग करतो मग या पद्धतीने ते अनेक वस्तू त्या घाऊक व्यापाऱ्यांकडनं विकत आणतात आणि ते त्यांच्या छापील किमतीच्या दराने आपल्याला विकतात आणि मग त्यामध्ये त्यांना तो नफा मिळतो कधी कधी काय होतं तर त्यांना ज्या वस्तू आणलेल्या असतात तर त्या त्यांच्याकडे शिल्लक असतात त्या विकल्या जात नाही मग त्यामुळे त्यांनी जेवढा पैसा त्या ठिकाणी खर्च केलेला असतो मग तो त्यांना मिळत नाही मग न मिळाल्यामुळे त्यांना काय होतं तर तो लॉस होतो मग अशा प्रकारे नफा आणि तोटा आपण हे प्रकरण आता याच्यावरचं पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत.